राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गोपाळराव कोरे यांना साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. मंद्रूप इथं शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव काका कोरे यांना त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला. गोपाळ काका कोरे यांच्यावर शनिवारी त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून दुपारी 1:30 काढण्यात आली. दुपारी 3:30 त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 4 दिवसांपूर्वी त्यांना आजारपणामुळे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शुक्रवारी त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र पुन्हा हृदयविकाराचा झटका त्यांना आल्यानं त्यातच त्यांची शुक्रवारी सायंकाळी 6:00 प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात मंद्रूप येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मंद्रूपचे मठाधीश श्री रेणुक शिवाचार्य महास्वामी, माळकवठेचे मठाधीश श्री पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामी, आरकेरीचे मठाधीश श्री अवधूसिद्ध महाराज उपस्थित होते. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, इंडीचे आमदार यशवंतराव गौडा पाटील, दिलीप माने, विश्वनाथ चाकोते, शिवशरण पाटील हे सर्व माजी आमदार, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, गुरुसिद्ध म्हेत्रे, कल्याणराव पाटील, भीमाशंकर जमादार, इंदुमती अलगोंडा पाटील, सर्व माजी सभापती, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे, पक्षनेते अण्णाराव बाराचारी, माजी उपाध्यक्ष शिवानंद पाटील, अमर पाटील, ॲडव्होकेट संजय गायकवाड, मल्लिकार्जुन पाटील हे सर्व जिल्हा परिषद सदस्य, श्रीशैल नरोळे, महादेव कमळे, शालन चव्हाण, पंचायत समिती सदस्य, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, नगरसेवक चेतन नरोटे, प्रवीण देशपांडे, अर्जुन टेळे, सूर्यकांत खॅडे, रमेश नवले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, डॉक्टर बसवराज बगले, संगमेश बगले पाटील, राधाकृष्ण पाटील, संतोष पवार गुंजेगाव, नागेश बिराजदार, सतीश पाटील वडकबाळकर, अविनाश मार्तंडे, लोकमंगलचे सतीश देशमुख, नगरसेवक तौफिक शेख, प्रशांत कडते, अख्तरताज पाटील यांच्यासह तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी संपूर्ण गावात बंद पाळून ग्रामस्थांनी कोरे यांना श्रद्धांजली वाहिली.